भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या गाडीमध्ये दिसल्यामुळे राजकीय वर्तुळात आता भुवया सगळ्यांच्याच उंचावलेल्या आहेत. अंबरनाथ तालुक्यातील गोरपे गावात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत एका धार्मिक कार्यक्रमाला आले होते आणि यावेळेस त्यांच्या स्वागतासाठी एक रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकरही उपस्थित होत्या. तर याच गाडीत भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या देखील होत्या. सुलभा गायकवाड, आमच्या गाडीत का हा प्रश्न फडणवीसांना विचारा असं संजय राऊत यांनी म्हटलंय. तर माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सुलभा गायकवाड यांना युती धर्म पाळावा लागेल असं म्हणत त्यांची समजूत काढण्यात येईल असंही म्हटलेलं आहे. तर सुलभा गायकवाड यांनी नेमकं काय म्हटलंय ऐकूया. मी प्रचाराला वगैरे नव्हतो, एक मला तिथे आमंत्रण होता की गावदेव मंदिराचं आणि मूर्तीची प्रतिष्ठापना आहे, त्या निमित्ताने मी तिथे गेले होते. पण तिथे हे असं हे प्रकार होतं ते काही मला माहीत नव्हतं. तर दुसऱ्यांदा सलग तुम्ही त्यांना भेटलेले आहात, पहिले पण शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आजही त्यांच्या रथामध्ये तुम्ही होतात अशा चर्चा सुरू आहेत. मी शुभेच्छा दिलेल्या नव्हत्या, पाडव्याला पण नव्हत्या दिल्या आणि आता पण नाही दिलेल्या आहेत. कुठल्या भाजप किंवा महाविकास आघाडी, कुठल्या महायुती किंवा महाविकास आघाडी दोन्ही पक्षांकडनं काही दबाव आहे का तुम्ही? नाही नाही, कुठल्याही पक्षाकडून मला दबाव नाहीये. तरी आता पुढची भूमिका काय आहे तुमची, म्हणजे ज्या पद्धतीने तुमचा समर्थक जे आहेत ते वेगळी भूमिका मांडतात आहे आणि तुम्ही दुसऱ्या उमेदवाराकडे दिसतात आहे आणि त्याच्यावरती चर्चा चालू, आपली काय भूमिका? नाही, आम्ही मोदीसोबतच आहोत आणि मोदीसोबतच राहणार आणि त्यांना पंतप्रधान मध्ये हे करणार, पंतप्रधान बघणार आम्ही पुन्हा त्यांना. हा राजकीय कार्यक्रम नाही, हा धार्मिक कार्यक्रम आहे. त्या ताई स्वतः आमच्या बरोबर होत्या, त्यांचे पती तुरुंगात आहेत, पोलीस त्यांच्या मागे लागलेले आहेत. ते भाजपचे आमदार आहेत, ते काही आमच्या पक्षाचे आमदार नाही आहेत. आणि देवेंद्र फडणवीस यांच्या फार जवळचे आहेत, त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा.